परमबीर सिंग यांच्या संदर्भातली. परमबीर सिंग यांच्या विरोधात आता रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या हालचाली ज्यांनी वेग घेतलाय. परमबीर सिंग देशाबाहेर जाऊ नयेत यासाठी आता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सीआयडीने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने परमबीर सिंग नेमके आहेत कुठे याबद्दलची चर्चा पाहायला मिळालेली होती. या संदर्भात काही नेत्यांनी वक्तव्य देखील केलेली होती आणि आता परमबीर सिंग यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या हालचाली त्यांनी वेग घेतलाय. सूरज ओझा याबद्दलचे ताजे अपडेट्स देतील. सूरज, कशा प्रकारे आता पावलं टाकण्यात येत आहेत परमबीर सिंग यांच्या विरोधातल्या कारवाईची? अश्विन, ज्या प्रकारे कित्येक दिवसांपासून परमबीर यांना शोधत होती मुंबई पोलीस, बऱ्याच गुन्हे त्यांच्यावर नोंद आहे आणि त्यांच्यावर एनबीडब्ल्यू देखील इश्यू करण्यात आलेला आहे, मात्र ते कुठेही सापडत नाहीये. म्हणून आता सीआरपीसीची जी कलम आहे 82 आणि 83 त्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाईला सुरुवात केली आहे, प्रोसिजर सुरू केलं आहे. या अंतर्गत त्यांना एब्सकॉन्डर आणि त्यांची प्रॉपर्टी देखील अटॅच केली जाणार आहे. त्याचबरोबर सीआयडीने केंद्रीय म्हणजे सेंट्रल होम मिनिस्टरला पण पत्र लिहिणार आहे आणि ही मागणी करणार आहे की त्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस आपण इश्यू करावा. तर आता सीआयडीने खूप अग्रेसिव्हपणे पुढे जात असल्याचं आपल्याला दिसत आहे. धन्यवाद सूरज या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.